लाखपाले व मांजुर्णे मुस्लिम समाज बांधव भरतछट गोगावले यांच्या खंबीर समर्थनात पुन्हा विजयी होण्यासाठी भरतछट यांना मिळत आहे मुस्लिम बंधू भगिनींचा मनापासून आशीर्वाद। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। महाड मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे 3 टर्मचे आमदार भरतछट गोगावले व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यामध्ये थेट लढत असल्याने दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शुक्रवारी संध्याकाळी माणगाव तालुक्यातील लाखपाळे व मांजुर्णे या दोन गावांमध्ये भरतछट गोगावले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लाखपाळे व मांजुर्णे मोहल्ल्यातील मुस्लिम समाज बांधव व भगिनींनी भरतछट गोगावले यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती। तसेच आमदार भरतछट गोगावले यांच्या 3 टर्मच्या कारकिर्दीत कुठल्याही समाजासाठी दुजाभाव न करता सर्व समाजांना एकत्रित घेऊन महाड मतदारसंघातील सर्व गाव मोहल्ला वाडींचा विकास आमदार भरतछट गोगावले यांच्या माध्यमातून घडला आहे। मुस्लिम मोहल्ल्यात देखील आमदार गोगावले यांच्या विकासकामांची गंगा वाहत आहे। आमदार भरतछट गोगावले यांनी मोहल्ल्यातील विकासांची खूप कामे पार पाडली आहेत। आमच्या अडीअडचणींसाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या गोरगरिबांचे कैवारी आमदार भरतछट गोगावले यांची चौथ्यांदा विजय झाल्यावर मोहल्ल्यातील निश्चितच राहिलेली विकासकामे पूर्ण करून देणाऱ्या भरतछट गोगावले यांच्या विजयी चौकारासाठी आम्ही कोणाच्याही अफवा व भूलथापांना बळी न पडता पूर्णपणे आमदार भरतछट गोगावले यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य समजतो व आमचे कर्तव्य आम्ही मनापासून पार पाडणार अशी खंबीर ग्वाही मुस्लिम बंधू व भगिनींकडून देण्यात आली। तसेच मुस्लिम समाज भगिनींकडून आमदार गोगावले यांना विजयी आशीर्वादही देण्यात आले। यावेळी आमदार भरतछट गोगावले यांच्याऐवजी मुस्लिम बांधवांनी स्वतः आपल्या मोहल्ल्यातील झालेल्या अनेक विकास कामांचा पूर्ण पाडाच वाचून काढला। यावेळी आमदार भरतछट गोगावले आपल्या भाषणात म्हणाले की गोरगरीब गरजू जनतेच्या गरज अडीअडचणी आजारी गरजूंना उपचार छोट्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे वैयक्तिक नुकसान ते शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सहाय्य यांच्यासाठी माझ्याकडून कोणी खालियात परत जाणे अशक्य असून ते सामाजिक पातळीवर प्रत्येक गाव मोहल्ला वाढीपाड्यासाठी कोट्यवधींच्या विकास कामांनी 3 टर्म पार पाडली व याची साक्ष संपूर्ण मतदारसंघातील जनता स्वतः आहे। आम्ही शब्द देतो ते पार पाडतो व जनतेच्या आशीर्वादाने चौकार नंतर माझ्या जनतेच्या विकासाचा संकल्प हा असाच सुरू राहणार कारण आम्ही कमी राजकारण व 100% समाजकारण करतो म्हणून जनतेने 3 वेळा निवडून दिले व चौथ्यांदाही सर्व समाज आमच्या पाठीशी आहे असा खंबीर विश्वास जाहीर केला। ब्युरो रिपोर्ट, 23 मराठी न्यूज, महाड, रायगड। त्यानंतर आमच्या एसटी स्टॉप पासून जो जाणारा रस्ता निघुलमालपर्यंत तो देखील साहेबांनी पूर्ण केला। त्यानंतर आमच्या कब्रस्तानाचा जो रस्ता होता त्या कामाची देखील साहेबांनी सुरुवात केली। अजूनही काही काम आहेत ते देखील साहेब पूर्ण करणार आहेत। आता ही आपल्या गावाची आहे पण आजच्या नंतर गावाच्या आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांचं देखील साहेब काम करत आहे। असा माणगाव तालुक्यात अशी किती गावं, किती कॉलोन्या, किती घरं, शहर, सिटी, अनेक समस्या साहेबांनी कमी वेळेत केलं। मग साहेबांनी केलेली जी कामं अशी 3 तालुक्यामध्ये, मग तो माणगाव तालुका असो, पोलादपूर तालुका असो, महाड तालुका असो, अनेकांची अनेक समस्या साहेबांनी जो दिलेला आश्वासन हा केला म्हणजे महत्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये जो विकास आणि जो काम केला आहे तो केला एक भरतछट गोगावले हा करून दाखवलेला आहे। मी छाती ठोक सांगेन, मी कुणाला टीका करून बोलत नाही, कुणाचं नाव घेऊन बोलत नाही। असं नाही की निवडणुकी आले म्हणून साहेब आले, अरे निवडणूक नसले तरी साहेबाचे तर जाऊन बघा, साहेबाचे तर तुम्ही गेले जनतांची गर्दी बघा कशासाठी, काहीतरी त्याच्या मर्दीचं कारण असेल। आज साहेब जे पॉप्युलर एक भरतछट नाव गोगावले पॉप्युलर जो झालेला आहे त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागची भूमिका काय आहे सगळी जाणत आहे। साहेबांनी अनेक कामं केली, कुणची काय शोषण, कुणची गुढ गेली, कुणचा बैल मेला, कुणची म्हैस बुडाली, कुणचा वाऱ्यामध्ये वादळामध्ये घर गेला, कुणची आरोग्याची समस्या, कुणची रस्त्याची समस्या, कुणची पाण्याची समस्या, संगीत कला क्रिकेट कला कुठलाही बाकी काम बाकी नाही। कामाबद्दल व विकासाबद्दल कुठली कसर बाकी ठेवली नाही। आपल्या गावामध्ये काय लोकांची कामाची अरी अडचण होती, आमच्या पंचायत समोरचा जो ब्रिज पलीकडे जाणाऱ्या लोकांना जो त्रास सहन करत लागलेला होता, परंतु साहेबांनी कमी वेळामध्ये त्या ब्रिजचं काम केला। त्याच्यानंतर साहेबांनी गरजेकर करून ह्या फॅमिलीमध्ये कॉलेजमध्ये जाणारा ब्रिज त्याला देखील कमी वेळामध्ये काम केला। त्याच्यानंतर साहेबांनी आमच्या पंचायत पासून अंतर्गत गाव म्हणजे बाहेरच्या रस्ता मेन रस्त्यापर्यंत जो जाणारा चिचापर्यंत जो झाड असतो
तिथपर्यंत ज्या रस्त्याची पद्धत जी परिस्थिती वाईट झालेली होती, खड्ड्यांचं साम्राज्य त्याच्यावरती पसरला होता, साहेबांकडे ती समस्या गेली, साहेबांनी त्या कामाला देखील सुरुवात केली, पण काही वेळानी कोरोनाचा काळ तिथं आला, कोरोनाच्या वाढत्या सावटामुळे तो काम बंद होता, पण कोरोना जातेवेळी साहेबांनी काम तो देखील वेळामध्ये पूर्ण केला। वोट बैंक का जो बिजनेस हो रहा है, वो बिजनेस के लिए अपने को टारगेट बना जा रहा है, स्पेशली अपने समाज के लिए। तो क्या अपने वोट का खिलवाड़ करेंगे, अपने वोट को बेचेंगे, अपने जमीन को बेचेंगे? एक बंदा जो 24 घंटे अपनी खिदमत कर रहा है, पूरे ईमानदारी के साथ हर समाज को न्याय दे रहा है, हर समाज के लिए अपना वक्त दे रहा है, हर बंदे को मालूम है, हर औरत को मालूम है, छोटे से बड़े तक ये बातें खबर है। ये सब खबर होने के बावजूद जो अभी मेरे भाइयों जो अफवाहें चल रही है, इधर वोट देने के बाद वो होगा, वो नुकसान होगा, ये होगा, तो ये सब बातें जो है झूठी है। अपने को हिंदुस्तान की जमहूरियत में रहना है, हिंदुस्तान अपना मुल्क है, अपना मादर वतन है। यहाँ अगर तरक्की के बातें है, विकास के बातें हैं, अगर आमदार साहब को अपन वोट नहीं देंगे, जिताएंगे नहीं, तो आप बताइए कि अपना विकास कौन करे। प्रस्तावित केले त्यातलं मला काय दिसला नाही, मला वाटतं 5 मिनिटं ते फक्त कामच वाचत होते की शेतनी ह्या काम केलं, शेतनी ह्या काम केलं, शेतनी ह्या काम केलं। आता ह्या करत असताना आपल्याला काही बोलायची किंवा काही मागायची गरज नाही वाटते, कारण की आम्ही आले होतो वोटच्यासाठी, शेटच्यासाठी, तुम्हाला सांगायसाठी की बाबा आपलं शेट आहे, आपल्या शेटला वोट देण्यासाठी आपण आलेले आहे। पण कामात बघल्याच्या नंतर एक अशी युनिटी वाटते की सगळ्यांनी एक मापी एक मत। आता माझ्या अंदाजाने ह्या पंचायतशी, म्हणजे ह्या ग्रामपंचायत ह्या मतदारसंघाशी शायद 1-2-4 काही जातील। आम्ही तुम्हाला एक दिवस देऊ, तुम्ही आम्हाला 5 वर्ष तुम्ही आम्हाला 5 वर्ष द्या, आम्ही दिलेले आणि नक्कीच ह्या गावातलं 99% तुम्हालाच भेटते। ते माझं कर्तव्य होत की आम्ही सांगितलं नाही कोण आहे काय। आम्ही पहिले हॉस्पिटलला गेलो, हॉस्पिटलला ते सगळं तुमचं करून दिलं, आम्ही तेवढं पण नाही थांबलो। मी बोल हा सांगायला वाटतं आमचं पुढारी, पण तो विसरला सांगायला। आपण प्रत्येकाच्या घरी 5-5 लाख रुपये आम्ही त्यांना पोच की अशा रोडच्या अपघाताला कधी गव्हर्नमेंट पैसे देत नव्हतो। पहिली केस आहे की आपली की त्या मुलीला माझ्या 5-5 लाख रुपये आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचा असे हजारो अपघात होत आहेत, दिले का कधी कोणाला पैसे? पण तेव्हा आम्ही पाहिलं नाही कोण माझी मुस्लिम भगिनी आहे, मराठी आहे, बौद्ध आहे, कुणबी आहे, काही नाही पाहिजे। मग मला सांगा, आम्ही जे काय प्रचाराला निघालो, मला 3 वेळेला लोकांनी निवडून दिलं, असं नाही का मी नवीन आहे। का 3 वेळेला दिलं? आम्ही काम करतो म्हणून दिलेलं आहे। एकही गावातला विकास काम राहायचं। 20 तारखेला निवडणूक आहे आपली आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे, लक्षात आलं ना? नाही तर कोण येतील तुमचे नाते गोते भाऊ बहीण किंवा आणि कोण पुढारी तिथल्या दुसऱ्या पक्षातले आणि तुम्हाला गुपचूप सांगतील हे घ्या 500। मग तुम्ही आम्हाला सांगा, महिन्याला आम्ही 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणीमध्ये देतो, वर्षाला त्याचे 18000 रुपये होतात, 5 वर्षाला 90000 रुपये होतात। मग 5 वर्षाला 90000 रुपये कुठे आणि हे 5 वर्षातून 500 रुपये देणारे कुठे? तेव्हा त्यांना सांगा हे तुमचे तुम्हाला लकला भो। आपल्यालाच उत्तर द्यायचं की 15 वर्षात काय झालं तर तसं पुढं होईल। बरोबर, मागच्या 15 वर्षामध्ये कुठली अशी घटना कुठं मला सांगा की घडून दिले नाहीत म्हणून, छोट्या मोठ्या कुठं घातले असतील ना तिथंच झालेत सगळे, तिथंच सगळ्या मिटल्यात, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मैं आपसे गुजारिश करी, अभी हमारे गांव में जो भरत शेठ गोगावले अभी आए थे, तो आज 15 साल से वो काम करे हमारे गांव पे, जो विकास करे, जो भी हमारी मजबूरी है तो वही हमारा हैंडल कर रहे हैं। तो अभी मेरे को उम्मीद जैसे है जो अभी जो काम हमारे बाकी जो है अगले के, जैसे रोड का मसला है, पानी का मसला, लाइट का मसला है, औरों के लिए बहुत परेशानी होती है पानी की वजह से, और नेटवर्क हमारा भी गांव में नहीं, लाइट का भी बिलिंग बहुत आ रहा है, किसी के हर कहीं की किसी की मजबूरी है। तो मैं आपसे गुजारिश कर सकती हूँ कि अभी जो गोगा ने जो हमारे जो काम किए हैं, तो इंशाल्लाह आगे भी वही करेंगे। हम सबके
मेजोरिटी उनके लिए, उनका साथ हमारे साथ उनके लिए है। तो इंशाल्लाह जो हम वोट देंगे उनका ये भी चांस उनका जो है खड़े रहने का, तो उसमें वो भी कामयाब हो सकते हैं। ये हमारे सब बहनों की भाइयों की दुआ है, तो इंशाल्लाह वो भी इस साल भी आ जाएंगे, हमारी दुआ है।